शामराव माळी घोडा चिन्ह लोकसभेच्या 4 निवडणुका लढल्या पण एकही नाही जिंकली. मात्र त्यांचा घोडा शर्यतीत राहायचा. त्यांच्या घोड्याने विरोधी उमेदवाराला उतानं पाडलं. हा मजेदार किस्सा आहे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचा. नमस्कार, मी संदीप कापडे, तुम्ही पाहत आहात सकाळ. कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीतील अनेक मजेदार किस्से आहेत, त्यापैकी एक म्हणजे शामराव माळी आणि त्यांचे घोडा चिन्ह. माळी यांनी लोकसभेच्या 4 निवडणुका लढवल्या. त्यात त्यांचा विजय झाला नसला तरी त्यांची उमेदवारी ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली. 1977 निवडणुकीत तर काँग्रेसचे शंकरराव माने हे त्यांच्यामुळे पराभूत झाले होते. माळी हे मूळचे मंगळवार पेठेतील, प्रॅक्टिस क्लबजवळ त्यांचं घर. फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नसली तरी प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारीही ठरलेली होती. त्यांनी अर्ज भरला की लोक आवर्जून त्यांच्याकडे का निवडणूक लढवता असा प्रश्न विचारायचे. त्यावरही त्यांचे उत्तर गमतीदार असायचे. ते म्हणायचे, मी केसाने डोंगर ओढायला लागलो आहे, तुटला तर केस आणि आला तर डोंगर. त्यांच्या या उत्तराचीही गंमत वाटायची. शामराव यांनी 1977 लोकसभेच्या मैदानात उतरायचं ठरवलं. तेव्हा लोकांना फार कळत नव्हतं, मतदार चिन्ह पाहून मतदान करत होते. त्यावेळी उमेदवाराची ओळख म्हणजे फक्त त्यांचं चिन्ह होतं. माळी यांनी लोकसभेसाठी अर्ज भरला, त्यांना चिन्ह भेटलं घोडा. आता इथं मोठी गंमत झाली. घोडा चिन्हावर नागापन्ना बटकटली यांनी गड हिंगलजमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय देखील झाला होता. त्यामुळे घोडा म्हणजे बटकटली असं मतदारांना वाटलं आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत नागापन्नाच रिंगणात असल्याचं समजून शामराव यांना मतदान केलं. शामराव माळी यांना केवळ गड हिंगलज तालुक्यातून 1500 मतं मिळाली. त्या निवडणुकीत त्यांना 1909 मतं मिळाली होती. याचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसला. शामराव माळी यांनी मतं खाल्ली होती, त्यामुळे काँग्रेसचे शंकरराव माने हे केवळ 165 मतांनी पराभूत झाले आणि शेतकरी कामगार पक्षाचे दाजीबा देसाई यांनी ही निवडणूक जिंकली. माळी यांनी 1977 अपक्ष, 1980 राष्ट्रीय लोकमंचतर्फे, 1994 व 1996 ची निवडणूक पुन्हा अपक्ष म्हणून लढवली. त्यांचा विजयच काय, पण अमानतही वाचली नाही, पण उमेदवारी नेहमीच चर्चेत राहिली. 1977 2109, 1980 1601, 1984 1463, तर 1996 निवडणुकीत त्यांना 743 मते मिळाली होती. या लोकसभेच्या निमित्ताने त्यांच्या उमेदवारीच्या आठवणी ताज्या झाल्या. 1977 घोडा चिन्हावरून झालेला गोंधळ आता 2024 घड्याळ चिन्हावरून देखील पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट झाले आहेत, शरद पवार आणि अजित पवार. आता घड्याळ शरद पवार यांची ओळख आहे, मात्र ती घड्याळ अजित पवारांच्या मनगटावर असल्याने शरद पवार यांनी तुतारी हातात घेतली. ग्रामीण विभागातील अशिक्षित मतदाराने शरद पवार समजून घड्याळाचे बटन दाबले तर हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का असेल. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला? येणाऱ्या निवडणुकीत असा काही किस्सा शरद पवार गटासोबत घडेल का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.